आजच माय मराठी 24 तास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. मराठा समाजाला नाकारण्यात आलेल्या आरक्षणावरून राज्यभरात मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेतो असा शब्दच सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना साताऱ्यामध्ये दिला आहे. अशी माहितीच खुद्द हर्षवर्धन पाटील यांनी साताऱ्यातील पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे पुढाकार घेतील आणि नेतृत्व देखील करतील असं देखील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये अपयशी ठरल्यामुळे भाजपने आपल्या पक्षातील विविध नेत्यांच्या माध्यमातून राज्यभर दौरे चालू केले आहेत. याच अनुषंगाने सातारच्या दौऱ्यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आले होते. त्यांनी सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट देखील घेतली आहे. त्यावेळी या दिग्गज दोन नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे मराठा आरक्षण प्रश्नी पुढाकार घ्यायला देखील तयार आहे अशी माहिती देखील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीमुळे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी आता पुढाकार देखील घ्यायला तयार असून राज्यामध्ये ते नेतृत्व देखील करतील अशी देखील चर्चा आता समोर येऊ लागली आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले कोणता निर्णय घेणार याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. उदयनराजेंनी सांगितलं की ते म्हणले आरक्षणच्या बाबतीमध्ये अन्याय झालेला ही गोष्ट खरी आहे, आपण या संदर्भामध्ये एकत्र बसू आणि ह्या संदर्भामध्ये आपल्याला निश्चितच काही भूमिका घ्यावी लागणार आहे कायदेशीर आंदोलनाच्या बाबतीमध्ये. आणि ते म्हणले की ह्या बाबतीमध्ये मी पुढाकार घ्यायला तयार आहे. उदयनराजेंनी सांगितलं की ते म्हणले आरक्षणच्या बाबतीमध्ये अन्याय झालेला ही गोष्ट खरी आहे, आपण या संदर्भामध्ये एकत्र बसू आणि ह्या संदर्भामध्ये आपल्याला निश्चितच काही भूमिका घ्यावी लागणार आहे कायदेशीर आंदोलनाच्या बाबतीमध्ये. आणि ते म्हणले की ह्या बाबतीमध्ये मी पुढाकार घ्यायला तयार आहे. चॉकलेट प्रेमींसाठी खुश खबर, राजपुरे स्वीट्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत पौष्टिक आणि चवदार प्युअर चॉकलेट पासून बनवलेली प्युअर चॉकलेट बर्फी. एकदा आमच्या चॉकलेट बर्फीचा आस्वाद घ्या. आमचा पत्ता राजपुरे स्वीट्स, राजपथ सातारा, राजपुरे स्वीट्स पोवई नाका सातारा आणि राजपुरोहित स्वीट्स विसावा नाका सातारा. याशिवाय आमची अन्यत्र कुठेही शाखा नाही. नकली शाखांपासून सावधान.